म्हातारपण निरोगी राहण्यासाठी कोणते 16 नियम पाळायचे आहेत याची माहिती मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिली. व त्यामध्ये मी सांगितलं असे की हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षा जास्त कशामध्ये कॅल्शियम आहे याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती देईन. आज मी या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की ज्यांना दूध आवडत नाही किंवा दूध पचत नाही, दुधाचा वास येतो, नको वाटते दूध प्यायला, पण हाडांची घनता कमी आहे, हाडे ठिसूळ झाली आहेत, सारखी हाडांची दुखणी आहे, सोबतच दाताचं सुद्धा दुखणं आहे, मग यावर पर्याय म्हणून आहारामधून असे कोणते घटक आहेत की जे घेतल्यानंतर कॅल्शियमची मात्रा शरीरामध्ये वाढेल. आज मी हेच पदार्थ, हेच आहारातले घटक तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर गौरी पाचाळ. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही तुम्ही माझ्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर झालेला नसाल तर लगेचच खाली जे रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन दिलं आहे ते अवश्य प्रेस करा. आता पहिल्यांदा वही आणि पेन घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करता येईल की कोणते कोणते घटक हे आहारामध्ये आलेच पाहिजे. कॅल्शियम वाढवायचं आहे ना, मग नोट डाऊन करा. पहिलं म्हणजे तुम्हाला चिया सीड्स घ्यायचे आहे. या ठिकाणी चिया सीड म्हणजे कशी असतात हे त्याची तुम्हाला पिक्चर दिसत असेल, तर हे चिया सीड तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहेत. हे दिसायला लहान दिसतात पण यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे. साधारणपणे 2 चमचे चिया सीड म्हणजे तुम्हाला 189 मिलीग्रॅम इतके चिया सीड्स मध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे चिया सीडचा समावेश आहारामध्ये जरूर करा. व यामध्ये अजून एक महत्वाचा घटक तो म्हणजे बोरॉन. यामुळे तुम्हाला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे सुद्धा सोबत आहे. म्हणजे बघा, चिया सीड घेतल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे आहारात चिया सीड्स हवे. दुसरं म्हणजे बदाम. आता बदाम तर सर्वांनाच माहित आहे, बदाम खाल्ले की बुद्धी तल्लख होते, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते, एवढंच आपल्याला माहिती असतं, पण तसं नाहीये. बदाम घेतल्यामुळे तुम्हाला कॅल्शियम सुद्धा त्यामध्ये मिळत असते, त्यामुळे आहारामध्ये बदाम पण ठेवा. तिसरं म्हणजे सुकवलेलं अंजीर. आता अंजीर म्हणे की आपण काय म्हणतो, त्यामध्ये आयर्न जास्त असते, इम्युनिटी पॉवर त्यामध्ये चांगली असते, रोगप्रतिकार शक्ती आपली वाढते, पण यासोबतच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम सुद्धा वाढत असते, त्यामुळे रोज एक तरी अंजीर खाणं महत्वाचं आहे. आता पुढचा घटक तो म्हणजे सोयाबीन. मी तरी टोफू पण असं म्हटलं जातं, ज्यांना पनीर नको हवं आहे त्यांनी पनीरच्या ऐवजी सोयाबीनचे टोफू घेतले तरी पण चालू शकेल. आता हे जे सोयाबीन आहे याच्यामध्ये कसं आहे, ज्या वेळेस तुम्ही 1/4 कप सोयाबीन घेता तेव्हा तुम्हाला 275 मिलीग्रॅम इतकं तुम्हाला कॅल्शियम मिळते. त्यामुळे आठवड्यातून सोयाबीनची एकदा भाजी केली तरी पण चालू शकेल. आता सर्वांना परिचित असलेली नाचणी. नाचणी खाण्यासंदर्भात एक संभ्रम आहे की नाचणी ही शक्यतो लहान मुलांना द्यावी किंवा वयोवृद्ध व्यक्तींना द्यावी, तर असं नाहीये. नाचणी ही तुम्ही सर्वांनी खाऊ शकता. नाचणीचे तुम्ही आंबील करू शकता, त्याची भाकरी करू शकता. सोबतच तुम्ही जे समजा जर भाकरी करायला वेळ मिळत नसेल तर जे आपलं ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये जर एक मुठभर आपण नाचणीचं पीठ घातलं तरी पण चालू शकेल, काही फारसा फरक पडत नाही. पण तुम्हाला ज्वारी आमचे कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम जे ह्याच्यामधून मिळत आहे नाचणीमधून ते उत्तम प्रकारे मिळत असतात, त्यामुळे नाचणीचा समावेश हा आहारामध्येच पाहिजे. साधारणपणे 100 ग्रॅम नाचणीमध्ये तुम्हाला 300 मिलीग्राम इतके कॅल्शियम मिळत असते. मग आठवड्यातून 2 वेळा तरी नाचणी तुम्ही खाऊ शकता. ज्यांना गुडघेदुखी आणि सांधेदुखी ही खूप वर्षापासून चालू आहे, सारखं दुखणं आहे चालू, कॅल्शियम कमी झालेलं आहे, दूध नको आहे, तर तुम्ही भोपळ्याच्या बिया घ्या. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने सुद्धा कॅल्शियम खूप वाढते. यासोबतच रताळे हे तुम्हाला माहित आहे. आता रताळ्यामध्ये तर पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तसेच अनेक असे पौष्टिक घटक आहेत, सोबत कॅल्शियम तर आहेतच याच्यामध्ये. त्यामुळे रताळे तुमच्या आहारामध्ये पाहिजे, यामुळे तुमची त्वचा चांगली होते, केस चांगले होते, हाडं चांगली होतात, त्यामुळे याचा समावेश जरूर आहारात करा. आता पुढचा घटक तो म्हणजे तीळ. तीळ हे थोडेसे उष्ण असतात, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की तीळ खाल्ल्यानंतर मला उष्णता निर्माण होईल, पण थंडीमध्ये पावसाच्या दिवसात जर तुम्ही तीळ खाल्ले तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. तिळामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. ज्यावेळेस तुम्ही परोठा करता किंवा भाकरी करता अशा वेळेस तरी त्याच्यावर थोडेसे तीळ घातले तरीही चालेल. तिळाची चटणी आहे, तिळाचे लाडू आहेत, ज्यांना लोह पण कमी आहे, कॅल्शियम पण कमी आहे, त्यांनी तिळाचे लाडू द्या.
म्हणजे हे बघा, आहारामध्ये तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळते पण आपल्याला ते माहित नसते. आपण काय करतो, एक गोळी खातो, आपल्या वाटतं अरे मी कॅल्शियमची एक गोळी घेतली बस झालं मला कॅल्शियम मिळालं. मग तसं नका करू. आहारामध्ये खूप छान आहे घटक आहेत की ज्याने तुमचं कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात वाढते व ऍब्सॉर्प्शन पण चांगलं होत असते. दही हे पण सर्वांना माहित आहे, जर तुम्ही 1 कप दही घेतले तर तुम्हाला 300 ते 500 मिलीग्राम त्या ठिकाणी कॅल्शियम मिळते. फक्त दही हे सकाळी खायचं, परोठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. पोळी हे सुद्धा, तिला हलगा असं सुद्धा म्हणतात, ते खूप चांगलं आहे कॅल्शियम साठी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी असं कॅल्शियम घेतलं तर मला किडनी स्टोन होईल. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, पोळीचं जे सूप असतं हे किडनी स्टोन कमी होण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं. त्यामुळे हा मनातून गैरसमज काढून टाका की हे जर घटक घेतले तर मला किडनी स्टोन होईल. आहारामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी इतके घटक आहेत जे तुम्ही घेतल्यानंतर कॅल्शियमची पातळी चांगली राहते, हाडांचं आरोग्य चांगलं राहतं, हाडांच्या मध्ये येणारा ठिसूळपणा आहे तो कमी आपण करू शकतो. त्यामुळे या घटकांचा आहारामध्ये जरूर समावेश करा. आता एकच लक्षात ठेवायचं की कॅल्शियम कमी झालं की लगेच एखादी गोळी घ्यायची नाही, त्याच्याऐवजी औषध म्हणूनच हे आहारातील घटक घ्यायचे जेणेकरून चांगलं कॅल्शियम तुम्हाला मिळू शकतं. आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे की हे घटक खाल्ल्यानंतर कॅल्शियम हे शरीरामध्ये वाढत असते. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत स्वयंपाकघरामध्येच आपलं आरोग्य दडलेलं आहे, त्यामुळे या स्वयंपाकघरामध्ये अनेक घटकांचा वापर करून, आहारातील अनेक घटकांचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ बनवूयात.